जेव्हा देवतांची निर्मिती एका विशिष्ट प्रकारे केली गेली तेव्हा ह्या गोष्टी फार महत्त्वाच्या होत्या मी जेव्हा देवतांची निर्मिती एका विशिष्ट प्रकारे केली गेली असे म्हणतो हा सर्व एक मोठा गोंधळ होऊन बसला आहे आणि असा प्रचंड गोंधळ माजण्याचं कारण जीवनाची प्रचंड गहनता लक्षात घेऊन ही संस्कृती निर्माण केली गेली के पण एका पिढीतून दुसऱ्या पिढीत याचं प्रसारण करणारी साधन आणि संस्था गेल्या अठराशे वर्षात देशात झालेल्या आक्रमणांमुळे अतिशय अस्ताव्यस्त झाल्या अन्यथा हे एक अतिशय प्रगत विज्ञान आहे एकेकाळी सर्वच जण प्रत्येक मंदिरात जात नसे काही अशी मंदिरं होती जी लोकांच्या सर्वसाधारण कल्याणासाठी होती जिथे सर्वजण जात असत पण काही विशिष्ट हेतूंसाठी लोक फक्त त्यांच्या कुलदैवताच्याच मंदिरात जात असत अगदी आज सुद्धा त्याचे अवशेष शिल्लक असलेले आपल्याला पाहायला मिळतात लोक आज सुद्धा तिथे जातात पण हे विज्ञान जाणून दैवतांची निर्मिती मात्र केली जात नाही आहे तर कुलदैवतच का आज अगदी शंभर वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एखाद्या व्यक्तीचं छोटंसं हाड मिळालं आणि त्याची प्रयोगशाळेत चाचणी केली आणि त्यामधल्या डी एन एची चाचणी केली तर ते तुमचे आजोबा होते की नाही हे सिद्ध करता येतं हो की नाही अगदी दहा हजार वर्षांपूर्वी मरण पावलेल्या एखाद्या व्यक्तीचे काही अवशेष सापडले तुम्ही इजिप्तमधल्या मम्मीचं उदाहरण घेऊ शकता ज्या चार हजार वर्षांपेक्षा जुन्या आहेत तुम्ही या मम्मीचे डी एन ए तपासून त्यांचं नातं आज इजिप्तच्या रस्त्यावर निषेध करत येणाऱ्या एखाद्या व्यक्तीशी सिद्ध करू शकता ही तुती खामेंचीच अंशावळ आहे शक्य आहे विज्ञान तुम्हाला सिद्ध हे सिद्ध करून दाखवू शकतं त्याचप्रमाणे आम्ही हे ओळखलं तुम्ही हे समजून घ्यायला हवं की जेव्हा इतर सर्व गोष्टी जपून ठेवल्या जातात तेव्हाच हे काम करू शकतं तुम्हाला माहिती आहे हरियाणात सध्या हा संदर्भात खूप काही संघर्ष सुरू आहे असं बोललं जातं की या चुलक भवंडांनी एकमेकांशी लग्न करू नये हा ही संस्कार भ्रष्टाता आहे त्यांना याची जाणीव आहे का, का ते निव्वळ निषेध करतायत हे मला माहीत नाही पण त्यांना खरोखरच याबद्दल जाणीव असेल तर तुम्ही त्यांचा मान राखायला हवा तुम्ही नियम मोडत आहात म्हणून कदाचित ते निषेध करत असतील पण प्राथमिकत असे नियम करण्याचे कारण म्हणजे त्यामुळे तुमची अनुवंशिक साखळी जपली जाते हजारो वर्ष त्यांनी त्यांच्या मार्गाने अनुवंशिक गुणधर्म जपून ठेवले त्या मार्गात बाधा निर्माण होईल असं काहीही केलं नाही ते कधीही मिसळू दिले नाहीत आणि फक्त एवढंच नाही तुम्ही एक विशिष्ट ऊर्जा निर्माण करू शकता जी या अनुवंशिक मार्गाने प्रवास करू शकते तुमच्या कुळातील प्रत्येकाने मंदिरात जाण्याची आवश्यकता नाही तुम्ही जाऊन प्रार्थना करा त्याचा फायदा प्रत्येकाला होईल कारण तुम्ही सर्वजण एकमेकांचे जोडलेले आहात पुढे असं घडेल वैद्यकीय विज्ञानाचं भविष्य असं आहे की त्यांना जर एखादं शुद्ध अनुवंशिक साहित्य सापडलं आपण जेव्हा शुद्ध अनुवंशिक जनुक असं म्हणतो ते असं करू शकतील की तुमच्या डी एन एसाठी उपयुक्त ठरेल अशी एखादी गोष्ट ते शोधून काढतील तिला फक्त हवेत फवारतील आणि त्या प्रकारचे डी एन ए असणाऱ्या सर्वांना त्याचा त्वरित फायदा होईल आज आस ते असं आहेत की असे लोकांचे अनुवंशिक गुण अशा प्रकारचे आहेत की त्यांना डायबिटीजची शक्यता जास्त आहे अमेरिकनांचे अनुवंशिक गुण असे आहेत की त्यांना इतर विकारांची शक्यता अधिक आहे असं बोललं जातं ना, ना। म्हणून आपण आशियाई लोकांच्या आहारात किंवा अमेरिकनांच्या आहारात किंवा युरोपियनांच्या आहारात फक्त एक पूरक अन्न वाढवलं तर आपण त्यांची जीवनशैली बदलू शकतो असं घडलेलं आहे अमेरिकेत अशा गोष्टी घडलेल्या आहेत की त्यांनी त्यांच्या आहारात काही विशिष्ट गोष्टींचा समावेश केला त्यांच्या ब्रेड बनवण्याच्या पद्धतीचा एक भाग म्हणून आणि इतर सर्व गोष्टीत आणि त्या देशातल्या चाळीस पन्नासच्या दशकात असलेले अनेक आजार नाहीसे झाले कारण त्या लोकांची अनुवंशिकता तशी होती आणि नकळतपणे त्यांच्यावर तसे उपचार केले गेले आजच्या पिढीला याची माहिती देखील नाही पण त्यांच्या ब्रेड बनवण्याच्या पद्धतीचा तो एक भाग आहे आणि काही आजारात त्याचा फायदा झालेला आहे उदाहरणार्थ पन्नासच्या दशकात अमेरिकेत मधुमेहाच्या रुग्णांची संख्या प्रचंड होती जे आज आपण भारतात पाहतो तर त्यांना डी थ्री हे एक विटॅमिन सापडलं तुम्ही जर तुमच्या आहारात डी थ्री विटॅमिनचा समावेश केला तर तुमचा मधुमेह नाहीसा होतो असं त्यांनी शोधून काढलं त्यांनी ब्रेड बनवण्याच्या प्रक्रियेत डी थ्री विटॅमिनचा समावेश केला आणि आता अमेरिकेत मधुमेहाचं कमी प्रमाण आहे आता तो आपल्याकडे आलाय पण आपण डी तरी खाल्लं तर त्यांची जशी सुटका झाली त्याचप्रकारे आशियाई अनुवंशिकतेला होणार नाही आपल्याला दुसरं काहीतरी शोधून काढावं लागेल तुम्ही काय खायला हवं हे आम्ही तुम्हाला सांगू शकतो तर आपल्या पूर्वजांनी हे समजून घेतलं आणि त्यांनी त्यांचे अनुवंशिक गुणधर्म काटेकोरपणे शुद्ध ठेवले आणि त्यात एक ऊर्जेचा एक स्त्रोत प्रस्थापित केला एका विशिष्ट डीएनएसाठी या स्वरूपाच्या अनुवंशिक प्रवृत्तींसाठी आणि ते जेव्हा तिथे जातात तेव्हा ते, ते वर बसलेल्या कोणत्या देवतेला गारणं घालत नाही ते फक्त आपली नोंद देतात हा मी आहे मी या कुळातला आहे हे माझं गोत्र आहे आणि हे माझं नक्षत्र आहे हे माझं कुळ आहे म्हणजे मी माझ्या डी एन एची माहिती नोंदवतोय मी सांगतोय माझा डी एन ए अशा प्रकारचा आहे माझ्यासाठी काहीतरी करा हे हाताळण्याचा हा सर्वात शास्त्रशुद्ध मार्ग आहे पण हे विज्ञान बिघडलं तंत्रज्ञान योग्य प्रकारे हस्तांतरित झालं नाही आज सर्वांची एक भेसळ झाली आहे त्यामुळे त्याचा त्या प्रकारे प्रभाव होत नाही त्यांनी जर त्यांचे अनुवंशिक मार्ग जपून ठेवले असते तर तुम्ही त्याचा वापर त्याँ प्रकारे प्रकारे त्याँ 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 त्या प्रकारे करू शकला असता पण आज तुम्ही शेजारच्या मुलीच्या प्रेमात पडता मग ती कोणीही असू शकते त्या प्रकारच्या गोष्टींचं पालन करण्यापेक्षा तुमच्या आवडी फार महत्वाच्या झाल्या आहेत मला म्हणायचं आहे की आज समाज बदलला आहे म्हणून त्या गोष्टी आता कालबाह्य झाल्या आहेत पण जेव्हा त्या गोष्टींचं पालन केलं जात होतं तेव्हा त्या अतिशय महत्त्वाच्या होत्या ती जीवनाची एक सुंदर समज होती अनुवंशिकता आणि त्याचं कार्य याविषयी असलेली अतिशय अद्भुत समज